गेला निवडणूक प्रचंड अवघड आहे असं मला वाटत नाही शिवडी मधली लढत ही उभाट्या गटाला खरं म्हणजे सोपी जायला पाहिजे होती पण विद्यमान आमदार अजय चौधरी यांच्या विरुद्ध एक तर पक्षामध्येच नाराजी होती आणि त्यांची थेट लढत ही मनसेच्या बाळा नांदगावकर यांच्याच होणार आहे कारण युतीने त्यांना पाठिंबा दिलाय सत्ता संघर्षातून ज्या काही चेहऱ्यांना चांगली संधी मिळाली त्याच संधी विद्यमान आमदारांना अजय चौधरींना मिळाली ते शिवसेनेचे गट नेते झाले गटनेते म्हणून ते सातत्यानी चर्चांमध्ये असायचे स्वतःचा प्रभाव पाडू शकले मुळात ही पूर्ण संघटनात्मक पातळीवर लढवली जाणारी निवडणूक अशीच असायची शिवडीमध्ये त्याचा त्यांना फायदा व्हायचा आता तिथे बाळा नांदगावकर उभे राहिलेले आहेत आणि बाळा नांदगावकरांना महायुतींनी पाठिंबा दिला आहे जो अमित ठाकरे यांनाही पाठिंबा दिला गेला नाही तो बाळा नांदगावकर यांना मिळालेला आहे बाळा नांदगावकर लोकप्रिय आहेत संपर्कात आघाडीवर असतात त्यामुळे त्यांच्यासाठी इथे बऱ्यापैकी लोक प्रचारात येतील सध्या त्यांची मध्ये तब्येत बरी नव्हती म्हणून त्यांच्या मुलींनी देखील त्यांच्या प्रचाराचा सा किल्ला सांभाळला मुळात या मतदारसंघात खूप मोठे प्रश्न आहेत एस आर ए बिल्डिंग आणि त्या एस आर ए बिल्डिंगची पुनर्बांधणी त्यात या दोघांपैकी कोण चांगलं आश्वासन देऊ शकेल आणि कोण मतदारांना त्यांचा न्याय्य हक्क देऊ शकेल यावरही बरंच अवलंबून राहील पण ही लढत शिवसेना विरुद्ध मनसे अशा अत्यंत प्रमुख लढतीतली एक आहे राज्यातली आणि निकाल हा उत्कंठावर्धक आहे तो कोणत्याही बाजूला लागू शकतोय बाळा नांदगावकर यांना जायंट किलर म्हणून ओळखलं जायचं कारण ते अत्यंत तरुण असताना त्यांनी थेट छगन भुजबळ जे बंड करून बाहेर पडले होते त्यांचा माझगावात पराभव केला होता आता बाळा नांदगावकर स्वतःचा काय करिश्मा दाखवू शकतात मनसे विजनवासात गेल्यामुळे राज ठाकरे यांच्या मैत्रीचं किंमत म्हणून त्यांना बरीच मोठी किंमत चुकवावी लागली होती आज चा पुनर वसना मदद के लिया है। पन त्या पुनर्वसनासाठी बाकी लोकांनी मदत केली आहे पण त्यावरही अजय चौधरी मात करू शकतात का ते येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल आपण दोघेही या कार्यक्रमात सहभागी झालात याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि जनादेश कार्यक्रमाचा आजचा भाग आपण इथे संपवूया आपला यानंतरचा भाग हा आता थेट मतदान झाल्यावरच म्हणजे बुधवारी वीस तारखेला रात्री नऊ वाजता प्रसारित होईल तेव्हा आज निरोप घेण्यापूर्वी सह्याद्री वाहिनीच्या आमच्या सर्व प्रेक्षकांना एक आग्रहाची विनंती विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करणं ही आपल्यापैकी प्रत्येक मतदार